हे पितरानो तुम्हारा नमस्कार करतो। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री महागणेशाय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे, माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला कोजागर व्रतासंबंधी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। यामागची कथा काय आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, प्राचीन काळी मगध देशामध्ये बलित नावाचा एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। आपल्या दुष्ट पत्नीसोबत त्याचे जीवन चालले होते। दरिद्री ब्राह्मण हा सदाचारी नीतिमत्तेने वागणारा होता आणि याची पत्नी त्याच्या उलट वागणारी होती, दुष्टवृत्तीची होती। आपल्या पतीचे निंदा ती गावभर करत असे। पैसा कमी पडला घर चालवण्यासाठी तर त्याला चोरी करण्यास ती प्रवृत्त करत होती। असेच एक दिवस ब्राह्मण देवतेने श्राद्धकर्म करण्याचे ठरवले। श्राद्धकर्मामध्ये पिंडदानचे कार्य सुरू होते। अचानक या पत्नीने येऊन या पिंडांना जी मांडणी पूजेची होती त्या पूजेच्या मांडणीतील पिंड तिने घेतले आणि जवळच्या विहिरीमध्ये रागारागाने टाकून दिले। ब्राह्मण देवता खूप नाराज झाला, त्याला काहीच बोलता आले नाही किंवा त्याची विरोध करण्याची वृत्ती नव्हती। मित्रांनो, तो सहन करत होता एखाद्या स्त्रीप्रमाणे आणि त्याचे मन फार दुःखी झाले या घटनेने। मग त्याने ठरवले की आपण काही खरं नाही, आपण निघून जाऊ कुठेतरी। मग तो जंगलात जाण्यास प्रवृत्त झाला। आपले घरदार, पत्नी, मुले सगळं सोडून तो निघाला रानावनात आणि फिरत फिरत तो एका समुदायाजवळ आला। समुदाय असा होता नागकन्येचा। नागकन्या त्या ठिकाणी पूजा अर्चा करत होत्या। या ब्राह्मणाला आश्चर्य वाटले की ह्या नागकन्या कोणत्या देवतेची पूजा करते, जरा आपण पाहूया। मग तो त्या ठिकाणी पोहोचला आणि नागकन्यांना त्यांनी विनंती केली की हे नागकन्या देवतांनो, मलाही हे कुठल्या देवतेचे व्रत आहे, हे व्रत केल्याने काय होते ही सगळी माहिती मला सांगा। जर याने माझे दारिद्र्यपण नष्ट होत असेल तर मी ते अवश्य करेल। नागकन्याने त्यांना विश्वास दिला की आम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या तोडग्यासाठी हे आम्ही व्रत करत आहोत। हे व्रत केल्याने लक्ष्मी माता महालक्ष्मीने भगवान विष्णू आपल्याला कधीही काही कमी पडू देत नाही। ब्राह्मण देवतेला विश्वास वाटला, त्यांनी सर्व पूजाविधी वगैरे समजावून घेतली आणि तो ज्या वेळेला अश्विन पौर्णिमा, हे नागकन्या दरवर्षी अश्विन पौर्णिमेला या ठिकाणी त्या ठिकाणी छोटंसं मंदिर होतं, त्या मंदिराजवळ येत होत्या आणि पूजन अर्चा करत होत्या। तर दुसऱ्या वर्षी या ब्राह्मण देवतेने नागकन्या करतात त्याचप्रमाणे त्यांनी विधिविधानानुसार हे कोजागर व्रत केले। दिवसभर त्याने उपवास केला, अन्नाचा कण देखील त्यांनी घेतला नाही, त्याने फक्त पाणी ग्रहण केले, फळेसुद्धा घेतली नाही आणि पूर्ण विधिविधानानुसार त्यांनी पूजा केली माता महालक्ष्मीची। यामध्ये त्यांनी माता महालक्ष्मी, भगवान विष्णू, राधाकृष्ण, तसेच चंद्रदेवता, इंद्रदेवता आणि कुबेरदेवता या धनाच्या प्रधान देवता आहेत यांची त्यांनी पूजा अर्चा केली, काही धार्मिक सेवा केली। यामुळे जो भाव त्या ब्राह्मणाजवळ होता, दरिद्री ब्राह्मणाजवळ समर्पण भाव होता, श्रद्धा निष्ठा होती,
यामुळे माता महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्याला वरदान दिले की जा तुझे कल्याण हो ब्राह्मण देवता. त्याला लक्ष्मीचा वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला मातेने आणि खरोखरच तो खूप श्रीमंत झाला. अनेक मार्गाने त्याला धनसंपत्ती यायला सुरुवात झाली. पण याचबरोबर मातेने जी त्याची पत्नी होती त्या पत्नीची बुद्धी देखील तिने धार्मिक मार्गाकडे ईश्वर प्रणित मार्गाकडे फिरवली वळवली. त्यामुळे तिची मती एकदम बदलली गेली आणि दोघांनीही मग पुढील जीवन जे आहे ते आपले धार्मिक पद्धतीने धर्माचरणाने भरून टाकले. त्यावरच ते जगत गेले आणि आपले पूर्ण जीवन त्यांनी सुखी समाधानी शांत रीतीने पार पाडले. मित्रांनो, तसे तुमचे आणि आमचे देखील जीवन हे सुखमय सुख समृद्धीने भरभरून जावे अशीच माता महालक्ष्मी भगवंताकडे मी विनंती करतो. आपण विनंती करूया आणि आपण सेवा केल्यानंतरच कोजागर व्रताचे अशा प्रकारे पालन केल्यानंतरच आपल्याला ही अशी परिस्थिती बदललेली परिस्थिती आपल्याला दिसेल, अन्यथा नाही दिसणार. कोरडे किंवा वरवरची श्रद्धा धर्मश्रद्धा किंवा पूजा अर्चा नकोय किंवा वेगळेच काहीतरी करत बसणे हेही नकोय. पूर्ण आपलं लक्ष मातेवर माता महालक्ष्मीवर देवतांवर संबंधित देवतांवर असावे तरच याचा फायदा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो, अन्यथा आपल्याला काही मिळत नाही हे आपण नेहमीप्रमाणे अनुभवतो मित्रांनो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा कोजागर व्रत कथा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारी सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात.